महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शहरातील मनपा शाळा प्रवेश उत्सवाचा आणि कन्या प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला. राज्यात सर्वत्र मुलींना शाळेच्या उंबरठ्यावर नेण्याचा प्रयत्न म्हणून शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मुलीला प्रवेश देऊन शाळा प्रवेश उत्सवाचा व कन्या प्रवेश उत्सवाचा शुभारंभ राज्याच्या ग्रामविकास आणि जलसंधारण रोजगार हमी योजना महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज सकाळी 9:30 करण्यात आलं. महानगरपालिका प्राथमिक शाळा गारखेडा परिसरात शाळेत कुमारी अक्षरा विठ्ठल पवार या चिमुकलीचा प्रवेश अर्ज पंकजा मुंडे यांनी स्वतः भरून मुख्याध्यापकांकडे सुपूर्त केला. एक मुलगी शिकली तर संपूर्ण समाज प्रगत होईल असा आशावाद पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. आम्ही विविध बांधवांच्या हस्ते विविध मुलींची ऍडमिशन आम्ही केली. मुलींची ऍडमिशन करण्याची गरज आहे, कारण एक स्त्री शिकली, एक स्त्री प्रगत झाली तर एक समाज प्रगत होतो, आणि म्हणून मुलींनी शिकण्याची आज गरज आहे. तुमच्यातली एक मुलगी उद्या माझ्या जागी इथे बसली असू शकते, तर अशी मी शुभेच्छा देते, मुलांना पण देते आणि मुलींना पण देते. आयुष्यामध्ये तुम्ही खूप खूप प्रगत व्हा. इंग्रजी माध्यमांमध्ये घालण्याचा आईवडिलांचा कल असणं साहजिक आहे. आर्थिक संपन्नतेमुळे मोठमोठ्या शाळांमध्ये आई वडील आपल्या मुलांना घालत असले तरीही आपण जर मोठे मोठे आयएएस आयपीएस अधिकारी आणि जीवनामध्ये पुढे गेलेले लोक पाहिले तर ते असे सामान्य ह्याच्यातून पुढे आलेले असतात. जे आपल्याला जीवन शिकवतं ते सगळ्यात मोठं शिकवण असते. आणि तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षिका ह्या तुमच्या जसं आईवडील तुम्हाला घडवतात त्याहीपेक्षा पुढे जाऊन शिक्षिकेचं हे काम असतं त्यांना घडवणं. या कार्यक्रमास महापौर त्र्यंबक तुपे, मुख्याध्यापिका सौ प्रतिभा कुलकर्णी, उपमहापौर प्रमोद राठोड, महिला व बालकल्याण सभापती सौ अर्चना निलकंठ, शिक्षण सभापती सौ प्रेमलता दाभाडे, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, नगरसेविका श्रीमती जयश्री कुलकर्णी, आयुक्त ओमप्रकाश बोकुरिया, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त आयुब खान यांच्यासह मनपा पदाधिकारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.